सो so, uh, जिम्माच्या भाग एकच्या खूप खूप यशानंतर जिम्माचा भाग दोन हा आलेला आहे आणि आता थिएटर्समध्ये महिलांची थोडीशी आपल्याला वर्दळ पाहायला मिळते तर फार कमी असे सिनेमे बनतात जे महिलांसाठी बनलेले असतात किंबहुना फॅमिली ओरिएंटेड असतं पण येस uh, जिम्मा भाग दोन आज हा सिनेमा मी पाहिला सगळ्यात इतर जिम्मा भाग एकबद्दल पटापट बोलूया uh, जिम्मा भाग एक हा इतका गाजला होता त्यामागची प्रमुख तीन कारणं होती पहिलं कारण म्हणजे असा सिनेमा मराठी सिनेमासृष्टीमध्ये कधीच बनला नव्हता जो महिलांना एक आयुष्य तुम्हीसुद्धा आनंदाने जगू शकता आणि हे तुम्ही विसरलात आ, हे सांगणारा ठरेल दुसरं कारण असं की कोविडनंतर झिम्मा हा सिनेमा आला होता आणि तो तेव्हा फिफ्टी पर्सेंट ऑक्युपन्सीच्या रेटमध्ये आपण सगळ्यांनी झिम्मा हा सिनेमा पाहिला होता आणि कुठेतरी ती पण एक यु नो बराच काळ असा गेला होता की जिथे आपण एंटरटेनमेंटपासून फार लांब होतो आणि त्याचमुळे कोविडनंतर इमिजिएटली हा सिनेमा आल्यामुळे त्याला त्या गोष्टीचा फायदा नक्कीच मिळाला आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असा पहिला सिनेमा बनला होता ज्याच्यामध्ये इतकी सुंदर तक सगळे धुरंधर कलाकार एक सोबत एका प्लॅटफॉर्मवर आले होते आणि त्यांच्यासोबत हा सिनेमा बनवला होता मला असं वाटतं पण अजून एक कारण आहे की स्टोरी फार रिफ्रेशिंग होती आणि कॉमेडी जी होती ती सुद्धा फार जास्त मला असं वाटतं नवीन होती फार सिच्युएशनल कॉमेडी होती जी मला प्रचंड आवडते फोटो काढणार मी तर ते सेल्फी काढायच्या मातगडीतच पडत नाही तसल्या फोटोमध्ये हा एवढाला एवढा काय तर दिसणार ना तेवढाला आणि येस आता आपण जिम्मा भाग दोनबद्दल बोलतोय तर दिग्दर्शक हेमंत ढोमेच आहेत पुनश्च एकदा आणि त्याची जी वाईफ आहे म्हणजे क्षितिजोग हीच आता प्रोड्युसर आहे या सिनेमासाठी कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर सुहास जोशी सिद्धार्थ चांदेकर त्यानंतर निर्मिती सावंत सुचित्रा बांदेकर सायली संजीव आणि क्षितिजोग हे सगळे आपल्याला तेच चेहरे दिसत आहेत त्यांच्याच स्टोरीज ज्या होत्या ज्या ठिकाणी गोष्ट त्यांच्या संपल्या होत्या तिथूनच पुढे त्यांचं अगदी पॉज जिथे झालं होतं तिथून पुढे रिझ्यूम होतं आहे फक्त दोन कॅरेक्टर्स हे वजा केलेत आणि दोन आणखीन टाकलेले आहेत तर दोन जे कॅरेक्टर्स वजा केलेले आहेत म्हणजे सो आपली सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले आता ऑनेस्टली स्पीकिंग या दोन्ही उत्तम अभिनेत्री आहेत असं मला वाटतं आणि या दोन्हींमुळे ना पहिल्या भागाला खूप एक आगळावेगळा फ्लेवर आला होता आणि मला दोघींचंही काम खूप आवडलं होतं या सिनेमामध्ये त्यांची थोडीशी खंत जरूर जाणवते हो पण मला असं वाटतं की त्यांना देणारा दोन अभिनेत्री या सिनेमामध्ये नव्याने जुळलेल्या आहेत आणि त्याचमध्ये मध्ये आहेत शिवानी सुर्वे आणि ऑफकोर्स रिंकू राजकुरू आपण सगळ्यांनी ट्रेलरमध्ये ते पाहिलंच होतं पण आता मंडळी चर्चा करतोय आपण झिम्मा टू या सिनेमाबद्दल ऑफकोर्स कुठला पण सिनेमा जेव्हा पहिला खूप खूप गाजतो त्यावेळेला त्याचाच स्तर त्याची उंची इतकी उंचावर गेलेली असते म्हणूनच तर भाग दोन बनतो बरोबर त्यामुळे हे ऑब्व्हिअसली असतं की भाग एक आणि भाग कम्पॅरिझन होतच होतं प्रेक्षकांच्या मनात आणि अगदी मला असं वाटतं सगळ्यांच्याच मनात पण या दोन सिनेमांना आपण मला असं वाटतं की कंपॅरिझन जर का करायला गेलो तर येस जिम्मा टू हा सुद्धा तितकाच गोड सिनेमा बनला तितकाच रिफ्रेशिंग वाटतो हो। स्पेशली सिनेमॅटोग्राफीबद्दल मला बोलायचं कलर पॅलेट्स म्हणजे खूप असे ब्रॉड फ्रेम्समध्ये काही सीन्स घेतलेले आहेत स्पेशली जेव्हा ते ट्रॅव्हल करतात आणि नेचर सीन्स वगैरे आपल्याला दाखवलेले आहेत ते खूप भारी वाटतात खूप रिफ्रेशिंग वाटतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्युझिकसुद्धा तितकंच रिफ्रेशिंग आहे मराठी पोरींच जे गाणं आहे तर ते गाणं मला असं वाटतं प्रचंड जास्त फेमस झालंच होतं ऑलरेडी इंस्टाग्राम रील्स वरती मराठी पोरी मराठी पोरी तुम्ही पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाकीची जी, जी गाणी आहेत हो ती फगेटेबल आहेत म्हणजे तुम्ही कधी ती पुन्हा ऐकणार अगदी शोधून असं अशी गाणी नाही आहेत पण होय जेव्हा ती स्क्रीनवर चालतात तेव्हा स्टोरीला पुढे नेण्यात आणि त्याचबरोबर एक थोडंसं रिफ्रेशमेंटचा फ्लेवर टाकण्यामध्ये थोडंसं त्यांचा नक्कीच रोल आहे असं मला वाटतं आणि पुढचा जो प्लस पॉईंट जो मला खूप खूप आवडला तो म्हणजे सुद्धा सिच्युएशनल कॉमेडी खूप चांगली त्यांनी जमवली आहे म्हणजे एक सीन आहे जिथे निर्मिती सावंत चा आपण तो एक ऑलरेडी पाहिला होता पण तो तितकाच नाही आहे तो थोडासा आणखीन जास्त वाढीव जरूर आहे आणि मला असं वाटतं अख्खा सिनेमा कॉमेडीच्या बाबतीत निर्मिती सावंतने खाल्लाय गिळलाय म्हणजे हो गिळलाच आहे कारण का जेव्हा जेव्हा निर्मिती सावंत समोर येते या पडद्यावर तेव्हा तेव्हा आपल्याला इतकं हसायला होतं इतकं हसायला होतं तर यू कान कंट्रोल पुढचा प्लस पॉईंट मला खूप खूप आवडला तो म्हणजे एक वनर शॉर्ट आहे लिटरली निर्मिती सावंत आणि रिंकू राजगुरू या दोघींमधलं संभाषण आहे सासू आणि सुनेचं आणि ते संपूर्ण कॉन्व्हर्सेशन हे वनरमध्ये आहे कारण वनरमध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज तेच असतं की एवढे सगळे डायलॉग्स तुम्हाला सलग बोलायचे आहेत एकही कट न लावता आणि ते खूप मोठं काम असतं मंडळी ट्रस्ट मी सो मला ते पण एक आवडलं की थोडंसं इम्प्रोव्हायझेशन आपल्याला पाहायला मिळते आहे पॉईंट ऑफ व्यू मध्ये सुद्धा आणि आता निगेटिव्ह पॉईंटबद्दल बोलूयातच ऑफकोर्स कारण कुठलाच सिनेमा असा शंभर टक्के खरा कधीच नसतो पण येस यामध्ये असं आहे की जेव्हा सिनेमा सुरू होतो तेव्हा सुरुवातीला सिद्धार्थ जो आहे सिद्धार्थ चांदेकर तर त्याच्या मोबाईलवरती मेसेजेस आपण ऐकतो आणि ती सगळी महिला ऑडिओ मेसेजेसमध्ये काय काय धुमाकूळ घालतात काय काय त्यांचे राडे होत असतात हे आपण सगळेजणं जाणतोच पण तिथून डिरेक्टली सिनेमा कट होतो आणि फॉरेन कंट्रीजमध्ये सुरू होतो नाही जिम्मा बाग एकची जी मजा होती ना ती कशी होती मी सांगू हे सगळे जे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत सात वेगवेगळ्या प्रकारच्या महिला आहेत त्यांचा वेगवेगळ्या प्रवास आहे त्यांची वेगवेगळी फॅमिलीज आहेत वेगवेगळी शहरं आहेत आणि त्या तिथून घरातून निघताना त्यांची जी धुमाकूळ असते किंवा ते सगळा जो आरडाओरडा सुरू असतो किंवा ती सगळी गंमत बघायला खूप मजा आली होती आणि त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी जास्त रिलेट करू शकलो होतो असं मला वाटतं ऑफकोर्स म्हणजे स्टोरी रिझ्युम होते आहे पण तरी सुद्धा इतक्या वर्षानंतर जर का भाग दोन येतो आहे तर निर्मिती सावंतच्या घरी काय काय चेंजेस झाले असतील बाबा ते बघायला मला आवडलं असतं म्हणजे एखादं एखादे दोन सीन्स आपल्याला तिथे बघायला आवडले असते किंवा आता रिंकू राजगुरू जर का तिची सून आहे तर मग घरा घरापासून जर का तुम्ही प्रवास पुन्हा एकदा बॅगा पॅक करतायत सगळ्या गोष्टी दाखवल्या असतात तर मला आणखीन जास्त आवडलं असतं कारण तिथे तो डिरेक्टली इतका मोठा जंप वाटतो स्टोरीमध्ये की डिरेक्टली शूटिंग त्यांनी अगदी फॉरेन कंट्रीमधूनच सुरू केलंय हे तिथे आपल्याला प्रकर्षाने जाणवतं फार काही असं नेगेटिव्ह पॉईंट नाही पण तो जो मला जाणवला तो मी मांडते ओव्हरऑल हा सिनेमा मला खूप आवडला बऱ्याचदा काय होतं की फेमिनिझमवरती जेव्हा कुणी बोलायला लागतं ला 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 तेव्हा सगळ्यात आधी पुरुष हे स्त्रियांच्या अगेन्स्ट बोलू लागतात आणि त्यांना फेमिनिझम हा पचतच नाही किंवा फार फार तर झेपतच नाही असं मी म्हणेन पण मलाच वाटतं की फेमिनिझमची खरी व्याख्या काय आहे तो हा सिनेमा नक्कीच दाखवतो या सबंध सिनेमामध्ये कुठेही पुरुषांना खालच्या स्तराचे तुम्ही आहात आणि महिला तुमच्यापेक्षा जास्त चांगल्या आहेत असं कुठेही बोललेलं नाही किंवा द दाखवलं नाहीये आणि तेच मला म्हणायचं आहे किंवा त्या मताची मी आहे बिकॉज वेर इट कम्स टू फेमिनिझम आय ट्रूली फील की या निसर्गाने किंवा देवाने पुरुषांना आणि महिलांना वेगवेगळी कामं दिलेली आहेत आणि वेगवेगळ्या पावर्स दिलेल्या आहेत वेगवेगळ्या कमतरता दिलेल्या आहेत आणि आपण सगळ्यांनी म्हणजे पुरुषांनी महिलांच्या कमतरतेला सांभाळून घेऊन त्यांना सांभाळता आलं पाहिजे आणि महिलांनीसुद्धा पुरुषांच्या ज्याच्या ज्या कमतरता आहेत त्यांना सांभाळून घेऊन त्यांना सांभाळलं पाहिजे इतकं सोप्पं आयुष्य आहे पण त्यात काय होतं की आम्ही तुमच्यापेक्षा बेटर असं सध्याची पिढी खूप म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग सध्याची पिढी म्हणजे मी अगदी माझ्याच पिढीबद्दल बोलते आहे की खूप सगळे फॅमिलीज तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांना माझ्याच पिढीतली मुली बघायला मिळतील की फक्त तोकडे कपडे घातल्यानंतरच आपण कूल होतो असं त्यांना वाटतं आणि आपण पुरुषांपेक्षा चांगलं होतं असं त्यांना वाटतं पण हा सिनेमा कुठेही तसं बोलत नाही आणि राहिला प्रश्न की एखाद्या वेळेला दारू वगैरे घेण्याचा जे त्याबद्दलचं मला मत मांडायचं या व्हिडिओमध्ये की मला असं वाटतं की पुरुष जे असतात ते कधी त्यांना थोडं जरी टेन्शन आलं की ते पटकन दारूचा सहारा घेतात आणि त्यांना बाटली दिसते पण महिला तशा नसतात म्हणजे आयुष्यात आपण कधी आपल्या आईला पाहिलं आहे का की खूप टेन्शन आलं खूप स्ट्रेस खूप रडली आणि दारू प्यायला बसली आहे बारमध्ये जाऊन असं कधीच होत नाही तीच ताकद आहे जी देवाने दिली आहे की महिला ज्या असतात पुरुषांपेक्षा त्या जास्त संवेदनशील असतात आणि एका नवीन जीवाला जन्म देण्याची ताकद ही महिलांमध्ये त्याचमुळे दिलेली आहे कारण का पुरुष तेवढा त्रास शारीरिकरित्या तो सहन करू शकत नाहीत आणि म्हणूनच मला असं वाटतं की पण अशी पण काही काम आहेत जी फक्त पुरुष करू शकतात आपण महिला नाही करू शकत ते आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे पण जिथे निसर्गाने आणि देवाने मूळतः जन्मतः महिलांना जास्त चॅलेंजेस दिलेले आहेत शारीरिकरित्या तिथे मला की पुरुषांनी थोडसं महिलांना संभाळून घेतलं जर जीव लावला तर त्यातच सगळं आलं आणि हा सिनेमा याच गोष्टीला खरा उतरतो संपूर्ण सिनेमामध्ये हेच सांगितलं गेलंय की महिला सबंध आयुष्य हे घर आणि फॅमिली सांभाळता सांभाळता स्वतःला सांभाळणं विसरतात सेल्फ लव्ह विसरतात ते कुठेतरी तुम्ही थोडंसं आणलं पाहिजे आणि थोड्या स्वतःसाठी वेळ काढला तर त्यात काही तुम्ही वाईट ठरत नाहीत ओव्हरऑल मला हा सिनेमा खूप आवडला अगेन आता ही सिरीज अशी आहे ना की जिम्माचं अगदी पुढचे दहाही पार्ट्स बनतील कारण का कॅरेक्टर्सच इतकी स्ट्रॉंग घेतलेले आहेत हेमंत डोमेने आणि इतकी सुंदररित्या त्यांनी ती कॉन्सेप्ट सुरू केली आहे मला असं वाटतं आपण जिम्मा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेनपर्यंतसुद्धा आपण बघण्याची तयारी ठेवायला पाहिजे ओव्हरऑल हे माझं मत होत्या सिनेमाला घेऊन आय नो व्हिडिओ थोडासा मोठा झालाय हरकत नाही हा सिनेमा तितकाच गोड आहे आणि या सिनेमाला मी देईन साडेतीन स्टार्स आउट ऑफ फाईव्ह बाकी तुमचं काय मत आहे जिम्मा टू पाहिलाय का नाही पाहिला बघा बघितलं असेल तर मला मत कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या पीस आउट